इकडे मनोज दरांगे पाटील यांची आज बीडमध्ये इशारा सभा होती आहे. भव्य रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. मनोज दरांगे पाटील यांची बीड शहरालगत आज इशारा सभा होते आणि या इशारा सभा आधी ज्या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होणार आहे त्या रॅलीच्या मार्गावरती मी सध्या उभा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर माझ्या मागं अण्णाभाऊ साठे यांच्या चौकापर्यंत ही रॅली येईल. या ठिकाणी रस्त्यामध्ये दुथरपा अगदी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मी सध्या अमरसिंह पंडित यांच्या घरासमोर आहे. या ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. विशेष म्हणजे यापूर्वी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थीकरणासाठी ज्या काही बॅरिकेड्स लावले होते तेही हटवण्यात येत आहेत. पूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला आहे. कारण मनोज दरांगे यांची रॅली येते आहे, त्या रॅलीसोबत अनेक गाड्या आहेत, लोक आहेत जे सोबतच सभास्थळापर्यंत जाणार आहेत आणि त्या मार्गावरती अडथळा होऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावले होते ते बॅरिकेड्स काढण्यात येत आहेत. पोलीस अगदी सभास्थळापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला सगळीकडे पोलीस पाहायला मिळत आहेत. राज्य राखीव दलाचे पोलीस आहेत, तसंच इतर जिल्ह्यातून मागवलेले जे पोलीस आहेत ते आजच्या मनोज दरांगे पाटील यांच्या होणाऱ्या सभेपूर्वी रॅलीवरती आणि सभास्थळावर सुद्धा अगदी चोख बंदोबस्त ठेवून आहेत. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा बीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.